डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील 5 भूमिपुत्रांना जीवनगौरव सन्मान देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे यावर्षी शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल 5 मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापना दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. यासंबंधी विद्यापीठात आज एक बैठक पार पडली. या पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे पुरस्काराने सन्मानित व्यक्तींबद्दल पुस्तकही प्रकाशित केले जाणार आहे. यात स्वातंत्र्य सेनानी ऍडव्होकेट भगवानराव देशपांडे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात, लातूरच्या रुग्णालयाचे संस्थापक डॉक्टर अशोक कुकडे, विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट यांचा समावेश असणार आहे. याविषयी कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे यांनी एमसीएनशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 23 ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा फाउंडेशन डे साजरा होत आहे. या फाउंडेशन डेला चालू असे आपलं विद्यापीठ 15 लोकांना जीवनगौरव पुरस्कार हे देणार आहे. त्यातले पहिले जे मान्यवर आहेत ते शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रामध्ये काम केलेले माननीय डॉक्टर सुखदेव थोरात, दुसरे मानांकित पुरस्कार व्यक्ती जे आहेत ते डॉक्टर अशोक कुकडे जे विश्व मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होते, असे थोर थिंक साहित्यक माननीय डॉक्टर गंगाधर पांतवणे यांना साहित्याच्या कामाबद्दल आपण त्यांना निवडलेलं आहे. ॲडव्होकेट माननीय भगवानराव देशपांडे ज्यांचं भारतीय राज्यघटनेवरती फार मोठं प्रभुत्व आहे, भारतीय प्रशासन सेवेतील एक उच्च IAS ऑफिसर, सध्याचे कमिशनर औरंगाबाद आणि महाराष्ट्राचे माजी कृषी संचालक असलेले डॉक्टर उमाकांत दांगट त्यांना हा सुद्धा जीवनगौरव पुरस्कार आपण देत आहोत.